नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मेकअप आणि खूप काही, आणि मी आहे कामिनी। तर तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद, आपल्या चॅनलने 100चा आकडा गाठलेला आहे आणि आपले पहिले 100 सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे तुम्हा सर। त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणते की तुम्ही मला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल। तर आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। तर आजचा व्हिडिओ असणार आहे हे एव्हरयूजचं पील ऑफ मास्क आहे त्याबद्दल, व एव्हरयूजचंच जे हे स्क्रब आहे त्याबद्दल असणार आहे। ते कशा प्रकारे वापरायचं आहे किंवा आपण ते क्लिनिंगसाठी म्हणजे क्लीन फेस क्लीन करण्यासाठी कशा प्रकारे यूज करू शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात की ते आपण कशा प्रकारे यूज करू शकतो। आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। हे एव्हरयूजचं स्क्रब आहे, ते यूज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर प्रथम आपला चेहरा ओला करायचा आहे, त्यानंतर ते अतिशय थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जिथे अप्लाय करायचं ते त्या जागेवरती ते व्यवस्थित अप्लाय करून ते असं सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला ते व्यवस्थित मसाज करायचे चेहऱ्याला, आणि त्यानंतर ते थोड्या वेळाने व्यवस्थित 5-6 मिनटं तुम्ही मसाज केल्यानंतर ते वॉश करायचं आहे। तर जर तुम्हाला याचा रिझल्ट आणखी चांगला पाहिजे असेल तर तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही चेहरा वॉश करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपण स्टीम घ्यायची। तुम्ही डायरेक्ट स्टीमरच्या मदतीने देखील स्टीम घेऊ शकता किंवा पाणी गरम केल्यानंतर त्यामध्ये कापड व्यवस्थित डीप करून ते स्क्वीज करून, कॉटनचं कापड असेल तर खूप छान, तर ते तुम्ही ते पाण्यामध्ये डीप करून ते पाणी थोडंसं पिळून घ्यायचं, त्यानंतर ते चेहऱ्यावरती लावून तुम्ही 5 ते 10 मिनटं त्याची व्यवस्थित स्टीम घ्यायची आहे। त्यानंतर आपला चेहरा वेट करून तुम्ही हे एव्हरयूजचं स्क्रब यूज करायचे, ते व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही चेहऱ्यावरती मसाज करायची आहे, त्याने तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ते पूर्णपणे म्हणजे ते निघून जातात, त्यासाठी आपण हे एव्हरयूजचं स्क्रब यूज करत असतो। त्याने तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असेल ती देखील निघून जात असते। तर हे जे एव्हरयूजचं पील ऑफ मास्क आहे, तुम्ही ती हे सगळे स्क्रब वगैरे पूर्ण ते चेहरा क्लीन केल्यानंतर तुम्ही हा अप्लाय करायचं, ते फक्त आपल्याला 15 मिनटासाठीच ठेवायचे। व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर 15 मिनटाने तुम्ही ते व्यवस्थित काढून घ्यायचे, ते व्यवस्थित निघून जातं। तर अशा प्रकारे तुम्ही हे यूज करू शकता। तर तुम्ही पाहू शकता ह्याच्या मागच्या बाजूला देखील त्याची इन कशा प्रकारे ती यूज करायचे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे, त्याची प्राईज असेल, त्याची एक्सपायरी डेट असेल ती देखील त्याच्यावर तुम्हाला मिळते। तर ही एव्हरयूजचं जे ट्यूब आहे स्क्रब, ती 130 रुपयाला तुम्हाला मिळते, आणि त्याची जी एक्सपायरी तुम्ही घेतल्यानंतर ती तुम्ही 3 वर्षासाठी वापरू शकता, तर 3 वर्षाची तुम्हाला एक्सपायरी डेट म्हणजे मिळते त्याच्यावरती, हे देखील तुम्ही 3 वर्ष यूज करू शकता। तर हे एव्हरयूजचं जे पील ऑफ मास्क आहे त्याची प्राईज आहे 105 रुपये, आणि हे 130 रुपयाला। अशा प्रकारे तुम्ही हे दोन प्रोडक्ट घेतले तर तुमच्या क्लिनिंगसाठी तुम्ही अतिशय योग्य प्रकारे त्याचा वापर करू शकता। तर हा होता आजचा व्हिडिओ एव्हरयूजचं स्क्रब आणि पील ऑफ मास्कबद्दल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही केले नसेल तर, त्याचबरोबर त्याच्या बाजूची जी बेल आयकॉन आहे ती देखील प्रेस करायला विसरू नका। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी।